आणि आणखी एक मोठी बातमी पुढे येते, ती म्हणजे राजकीय हेतूने गुन्हा दाखल झाल्याचं संजय काकडे यांनी म्हटलेलं आहे. माजी खासदार संजय काकडे आणि पत्नी उषा काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काकडे दाम्पत्यानं उषा यांच्या भावाला गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. व्यावसायिक स्पर्धेतून खासदार संजय काकडे यांनी मेहुण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली असा आरोप केला जातो आहे. पुण्यातील चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर ही मोठी बातमी पाहतोय. खच्चीकरण करण्यासाठी गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं ते म्हणतात. यातील सहभागींविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आपण पाहतो की खच्चीकरण करण्यासाठी गुन्हा नोंदवण्यात आल्याचं संजय काकडे म्हणतात. आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सचिन, काय नेमकं प्रकरण आहे, पुढे काय कारवाई केली जाऊ शकते? ज्ञानेश्वर, पुण्यातील भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात चतुर्सिंग पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा जो आहे तो दाखल केलाय. त्यांच्या नातेवाईकांनी सक्का मेहुणा असलेल्या युवराज धमाल यांनी त्यांच्याविरोधात खरं तर धमकावले प्रकरणी हा गुन्हा दाखल केलेला आहे. या दोघांचे गेले 10 वर्षापासून एकत्रितरित्या बांधकाम व्यावसायिकाचे व्यवसाय होता आणि या संदर्भात युवराज धमाल यांनी काही दिवसापूर्वी खरं तर त्यांचे भागीदारी जी आहे ती संजय काकडे यांच्या सोबतची सोडल्याचं सांगितलं होतं आणि त्याचीच एक राग मनात धरून खरं तर ते धमकावत असल्याचं या आरोपात म्हटलं आहे. दुसरीकडे खरं तर यावर स्पष्टीकरण देताना खासदार संजय काकडे यांनी हा राजकीय हेतूने गुन्हा जो आहे तो माझ्यावर दाखल झालेला आहे आणि या संदर्भात जर पोलिसांना कोणाचे फोन येत होते किंवा राजकीय लोकांनी माझ्यावर असुरबुद्धीने हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे याची सीबीआय चौकशी करा किंवा पोलिसांनी याची चौकशी करावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणीही केली जाणार आहे. आता चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालाय त्यामुळे आता या संदर्भात पोलीस काकड्यांना अटक करणार किंवा त्यांच्या पत्नीवरही पत्नीचंही या आरोपपत्रामध्ये नाव आहे त्यामुळे यावर काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे. नक्कीच, धन्यवाद सचिन दिलेल्या संपूर्ण तपशीलवार माहितीसाठी.